आपल्या सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि मला ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात. मी माझ्या परीने प्रयत्न करतो, कारण मी पण आत्ता आत्ताच अशा महोत्सवातून बाहेर येऊन किंवा पुढे येऊन माझ्या कार्यकिर्दीला सुरुवात केली आहे. त्यामुळे माझ्याकडे फार अनुभव नाही शेअर करण्यासाठी, पण जो काही जमलाय तो आपण मी सांगून बघतो. मग तुम्ही मला सांगाल की बरोबर रस्त्यावर आहे का नाही. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर व्ही एल महेश्वरी कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, डॉक्टर संतोष चव्हाण सर सहसंचालक उच्च शिक्षण विभाग जळगाव, प्रज्ञावंत नंदकुमार भेंडाळे सर अध्यक्ष खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी आणि अधिसभा सदस्य कौब चौमी जळगाव, डॉक्टर विनोद पाटील सर कुलसचिव जळगाव, माननीय राजेंद्र ननवरे कार्याध्यक्ष युवा रंग 2022 व माननीय राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य जळगाव, डॉक्टर सुनील कुलकर्णी सर विद्यार्थी विकास अधिकारी जळगाव, तापी परिसर विद्यामंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि युवा रंग 2022 सगळे आयोजन समिती सदस्य, मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो की मला या मोठ्या सोहळ्यात आपण सहभागी करून घेतलं आणि इतका मोठा मान मला आपल्याबरोबर शेअर करण्याची संधी दिली. युवक महोत्सव ही माझ्या आयुष्यातली पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण कॉलेज करत असताना म्हणजे आम्ही कोकणातले म्हणजे मुंबई पुणे किंवा अशा शहरांपासून लांब राहणारे आम्ही विद्यार्थी, आम्हाला आमच्या कलागुणांसाठी परफेक्ट प्लॅटफॉर्म मिळणं फार गरजेचं होतं, त्या त्या वेळेला मिळणं फार गरजेचं होतं, पण तसे सोर्सेस तिकडे नसतात. म्हणजे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न नेहमी आमच्या सगळ्यांसमोर असायचा किंवा असतोच, पण विद्यापीठानं म्हणजे आता मुंबई विद्यापीठ असेल किंवा आपले जळगाव विद्यापीठ असेल अशा सगळ्याच विद्यापीठांनी एक आपल्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक विचार करून सुरू केलेला हा युवक महोत्सव खूप जास्त महत्त्वाचा आहे. आता कशा पद्धतीने महत्त्वाचा आहे, मी 4-2 पॉईंट फक्त मी आपल्याशी बोलतो की एक म्हणजे सोशल अवेअरनेस. आत्ता आपल्या आपण आता थिएटर म्हणा, डान्स म्हणा, म्युझिक, लिटरेचर किंवा फाईन आर्ट या अशा वेगवेगळ्या कला प्रकारातून आपण आपली कला सादर करतो, आपला स्किल आपण आजमावतो आणि लोकांसमोर आपली एक नवीन ओळख घेऊन येतो. अशा वेळेला आपल्याला सामाजिक भान असावं लागतं याची जाणीव आपल्याला वेळोवेळी या महोत्सवातून होत राहतं आणि म्हणून हा महोत्सव खूप जास्त महत्त्वाचा वाटतो, कारण याच्यातूनच आपली एक माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून जडणघडण होत असते. ते संस्कार आपल्याला आपले शिक्षक, आपले आपल्यासाठी नेमलेले आपले कोचेस, दिग्दर्शक किंवा जे कुठे आहेत ते आपल्याला घडवत असतात. तर सोशल अवेअरनेस फार महत्त्वाचं आहे, कारण आत्ता सध्याची परिस्थिती किंवा आत्ताच आपण ज्या परिस्थितीतून वाढतोय पुढे येतोय ती नेहमीच एक चॅलेंज देणारी आहे आणि असते. तर अशा परिस्थितीतून आपण कलाकार म्हणून घडत असताना किंवा विद्यार्थी म्हणून घडत असताना ज्या गोष्टी आपल्याला शिकायला हव्यात त्या त्या वेळेत त्याचं भान फार महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की युवक महोत्सव हा त्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. शिवाय म्हणजे मला बऱ्याचदा विचारला जातो तो प्रश्न की वर्सटॅलिटी, की तुम्ही वेगवेगळे कॅरेक्टर कसे करू शकता किंवा कसे करता. आता युवक महोत्सवाची तयारी आपण केलेली असल्यामुळे मग आपल्याला डान्स जमतो, आपल्याला गाणं जमतं, आपल्याला आपण डिबेट आणि इलोकेशनमध्ये पण पार्टिसिपेट केलेलं असतं, आपण फाईन आर्टसाठी पण गेलेलो असतो रांगोळी किंवा आणखी काय, आणि त्यातून मग आपलं थिएटरचे असे आर्ट इव्हेंट म्हणजे कमीत कमी मला वाटतं 26 कलाप्रकार आहेत, त्यातल्या जवळजवळ 10 ते 12 कलाप्रकारात आपण सहभाग घेतलेला असतो, त्यामुळे आपल्याला माहिती असतं की आपण काय काय करू शकतो आणि या सगळ्यामुळेच वर्सटॅलिटी आपण आपलीच ताणून ठेवलेली असते, आपण आपल्याकडनंच आपल्या अपेक्षा ताणलेल्या असतात. मी फारच सिरियस बोलतोय का? अच्छा अच्छा, कारण नाही नाही तितका महत्त्वाचा विषय आहेच तो, नाहीतर नेहमीच हसवणारा अचानक शांततेत कसं काय असं नको वाटायला. बरं, मी संवाद साधायला आलो म्हटल्यानंतर तो एकतर्फी नसेलच आपल्याला जर माफी दिली आणि मला तेच हवे, कारण मी ज्यावेळेला इथे येतो त्यावेळेला मला या स्वरूपाची किंवा आपल्या महोत्सवाची खरंच मनापासून सांगतो कल्पना नव्हती की मी कुठे जातो. इथे आल्यानंतर जे सुरू झालं तेव्हा मला कळलं की अरे बापरे आपण काहीतरी वेगळा विश्वास आलं आणि त्यामुळेच मला तिथे सांगत होते की तुम्ही सगळे जे वेलकम करता ते तुम्ही त्यांचं त्या किमान रिसीव्ह करा. मला ते काय झालं, खूप जड झालं आणि आपल्याला पहिल्यापासून वाकण्याची सवय आहे. आम्ही ते तरुण आहेत ज्यांना माहिती आहे खूप वाकल्यामुळे खूप उचलता येतं आणि आम्ही ती तयारी केली. थँक्यू.
तर ती वर्सटॅलिटी या मुद्द्यावर आपण बोलत होतो की ती इथेच आपली डेव्हलप होते. म्हणजे आपल्याकडे कुठल्या कुठल्या आपल्या शैली आहेत आपण आपल्याला आजमावू शकतो, आपण दाखवू शकतो की आपण हेही करू शकतो तेही करू शकतो, आणि पुन्हा नेमकेपणाला आपण आपलं करिअरच्या दृष्टीने आपण कुठल्या गोष्टीचा विचार करू शकतो. यामुळे हे एक चॅलेंज जे आपल्याला युवा महोत्सवात युवक महोत्सवात आपल्याला मिळतं ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी आशा करतो की आपण त्या सगळ्यावरती फोकस करून आपला हा वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताय. उद्या काय होणार किंवा उद्या काय मिळणार याची तयारी आपण आज करत असाल तर हरकत नाही, पण आजच्या आज पण काही गोष्टी करता येतात मिळवता येतात त्याकडे लक्ष देऊया. कारण आपण उद्याच्या तयारीवर जास्त लक्ष देऊन आज जे मिळवायचं ते राहून जातं तर तसं नको. आणि हे अर्थात वेळ गेल्यानंतर कळतं, म्हणजे मला सुद्धा युवक महोत्सवात मी पुढे या दृष्टीनं करिअर करेन वगैरे असा विचार आल्यानंतर मग मी त्याची गणितं बांधत बसलो. त्यानंतर माझं त्यावेळेस जे एन्जॉय करायचं होतं ते थोडंसं राहून गेलं, गेलं नाही असं नाही पण राहून गेलं, ते आपल्याला राहायला नको. आणि हेच आपण एकमेकांकडे पास करतोय आणि म्हणून मला आज करायचं बोलवलं असेल की कारण एवढ्या मोठ्या महोत्सवाचा पाहुणा आणि इतके मान्यवर उपस्थित असताना त्यांच्या पुढे येऊन जर मला बोलायला मला लागत असेल तर ते याच कारणामुळे असेल की मी आपला प्रतिनिधी आहे. म्हणजे आपण ज्या सगळ्यातून येत आहेत त्या सगळ्यातून मला येऊन आज त्यांच्याबरोबर उभं राहायला राहता येत आहे, म्हणजेच मी आपला प्रतिनिधी म्हणून इथे उभा राहतोय. तर हा आपल्या सगळ्यांचा मान आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळा माझ्याकडे. ही एक स्पर्धा अशी स्पर्धा आहे की ती इतरांशी कमी आणि स्वतःशी जास्त. कॉम्पिटिशन टू ग्रो युअर सेल्फ टू नो युअर सेल्फ, आपल्याला आपली ओळख करून देणारी ही एक स्पर्धा एक महोत्सव, त्यामुळे अत्यंत महत्वाचा टप्पा आहे हा आपल्या सगळ्यांसाठी. त्यामुळे त्या सगळ्याकडे खूप जास्त मनापासून आणि गांभीर्याने बघा. आपल्याला खरं तर बोलायचं असतं बऱ्याचदा, पण ती वेळ ती संधी आपल्याला नेहमी मिळत असं नाही. आणि या इव्हेंटच्या निमित्तानं मला ती संधी मिळाली, तो वेळ मिळाला, त्यामुळे मी आपल्या म्हणजे इथे मला सहभागी करून घेणाऱ्या सगळ्यांचेच मनापासून आभार मानतो. टीम वर्क एक वेगळा गुण इथे शिकता येतो. आपण बऱ्याचदा आपण बघतो की आपण आपलं कॉलेज संपल्यानंतर आपला एक इंडिव्हिज्युअल प्रवास सुरू होतो, आपला एक स्ट्रगल सुरू होतो आणि आपण त्यात गुंतून राहतो. पण असे जे महोत्सव किंवा अशा ज्या स्पर्धा आहेत त्या निमित्तानं आपल्याला टीम म्हणून एकत्र येता येतं आणि टीम म्हणून एक वेगळा अनुभव एक गोळा करता येतो. आणि म्हणून हे असे महोत्सव होत राहणे, आपण त्यात सहभागी होणं फार गरजेचं आहे. अर्थात इंडिव्हिज्युअल मी प्रवासाबद्दल मी आता म्हटलं तर मला हेही ठळक करून सांगता येईल की कुठलाच असा रस्ता नाही जिथे फक्त आपण एकटे चालत राहतो. असा कुठलाच रस्ता नाही जिथे आपल्याला एकटंच चालायचं, कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला गर्दीत सामील व्हावंच लागेल. तेव्हा फक्त आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल, ना आपल्या पायावर दुसऱ्या कोणाचा पाय पडला पाहिजे, ना आपला दुसऱ्या कोणाच्या पायावर. क्लिअर? म्हणजे कधीतरी आपल्याला चालायचंच आहे गर्दी, तर आपण त्याची तयारी आतापासून करूया. आणि स्वतःशी बोलत राहूया. मी मगाशी म्हटलं असं की आपल्याला आपली तयारी करायला हे जास्त महत्त्वाचं आहे, तर स्वतःशी एक संवाद असतो. म्हणजे आता सगळ्यांनी सांगितलं की मला आपल्याशी संवाद साधायचा, तसा आपला प्रत्येकाचा स्वतःशी आपला आपल्याशी संवाद होणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळेच प्रश्न सुटणार आहे. म्हणजे मी तुम्हाला फक्त माझं उदाहरण देतो, आणि मी कारण मला स्वतःला या उत्सव या महोत्सवाची या म्हणजे जे काय बघायला मिळणार आहे त्याची मला फार उत्सुकता आहे, म्हणून मी ते पटपट आटपतो. पण एक उदाहरण फक्त देतो की मी स्वतःशी बोललो म्हणजे काय सांगतो, तर आपण आरशात उभं राहून मी एकदा बघितलं की मला लुकसाठी मला काहीतरी विचार करायचा आहे, तर मला जरा डोळ्याचा थोडासा किंचित प्रॉब्लेम आहे. तुम्ही म्हटलं की एखादा चांगला चष्मा बघू का ज्याने दिसेलही क्लिअर आणि असं छान, तर मी डॉक्टरांशी बोललो आपल्याकडे मला की जर डॉक्टर मला असा एखादा चष्मा सुचवा त्याच्यामुळे मला स्पष्टही दिसेल, डोळ्याला त्रास होणार नाही. त्यावर माझ्या विचारात डॉक्टर मला म्हणाले की ते सगळं होईलच, पण अंधारात मात्र दिसेल असा कोणता चष्मा आपण शोधलेला नाही. अंधारात तुम्हाला बॅटरी घेऊनच चालावं लागेल. म्हणजे ज्या कारणासाठी ज्या गोष्टीची आपल्याला ताकद लावायची एनर्जी लावायची ते आपण लावत राहू. फक्त एवढंच की आज यूथ म्हणून आपण जे घडतोय आजूबाजूला जे काही सुरू आहे या सगळ्याचं भान ठेवू, कारण खरंच आपल्याकडे आपण एक वेगळी एनर्जी घेऊन आलोय. आणि त्या एनर्जीचा जर या जन्मात उपयोग होणार नसेल तर हे मंडप हे ही दालनं या खुर्च्या आपल्याला जे सांगू पाहतायत ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. जर ते पोहोचतंय तर मला विश्वास आहे की आपली एनर्जी वाया जाणार नाही आणि आपल्याला हे जे आपले सगळे सिनियर म्हणून जे आपल्याला जे भेटलेत आपल्याला एका रस्त्यावरती चालायला सांगतायत, तर तो रस्ता खरंच खूप मजेशीर आहे. फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा आणि त्यांचं मनापासून ऐकत राहून आपला प्रवास आपण करायला हवं. एवढंच नाही गाणं येतो ना मी.
फक्त एवढंच की कसं मी 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 शिक्षक असतात की हे एवढंच बोला आणि हे असंच बोला, असं पाहुण्या म्हणून बोलायची खरंच माझी तयारी नाही, तितका अनुभव नाही, त्यामुळे मला जेमतेम जे जमू शकलं मी तो प्रयत्न केला. पण हेतू मात्र किंवा इंटेन्शन जे आपण म्हणतो की ते मात्र प्युअर आहे की आपल्यापर्यंत हेच पोहोचवायचं की आपण यूथ म्हणून आपला वेळ कसा तरी खरंच खूप चांगल्या कामासाठी घालवूया, इन्व्हेस्ट करूया. अरे इथे एवढ्या मोठ्या मोठ्या समोर येऊन उभं राहून थरथरतात पाय गाणं. आम्ही गाणं घेतोच मी. पण खरंच परत परत एकदा मनापासून मला या महोत्सवाचा भाग होता आलं, मला परत काही वर्ष नाही 5-6 वर्ष मागे जाता आलं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपण ज्या अपेक्षेने ज्या विश्वासानं माझ्याकडे बघताय मी त्यासाठी नक्की प्रयत्न करत राहील, मला जे जास्तीत जास्त जमेल ते मी करत राहील आणि आपल्याला आनंद देत राहील हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि मी बघायचं असं म्हटलं की तुझ्यासाठीच तुला म्हणजे स्वतःसाठी आपल्याला काहीतरी करायचं आणि आनंद देत राहायचं, तर ते स्वतःसाठी लिहिलेलं माझं 1-4 ओळींचं गाणं ऐकवतो आणि मलाही आपले विचार ऐकायचे, तर मी पटकन आपल्यात सामील होतो. बरं इथे सगळेच तयारी आलेले आहेत त्यामुळे माझ्या चुका जास्त काढतील, फक्त ते म्हणण्यावरती भर द्या बाबा. अरे सॉरी मी ऍक्सेंटची वाट बघत राहिलो. रेडी. हे गाणं माझ्या एका येणाऱ्या पुढच्या म्हणजे एका चांगल्या सिनेमात पण त्यांनी सरांनी घेतलं, त्यांना आवडलं अर्थात, म्हणून तर मी त्याचा एक कडवं ऐकवतो. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची. गड्या तयारी ठेव र मनाची, कधी झुकायची कधी नडायची. दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर. दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर. आला जरी कधी कठीण क्षण, तो खंबीर उभं तू राहायचं. गड्या खंबीर उभं तू राहायचं. हटायचं नाही गड्या झटायचं. पुढं पुढं तू चालत जायचं. पुढं पुढं तू चालत जायचं. ताज्या दमाचं तरुणाईचं मिळालं रे वरदान. तुला मिळालं रे वरदान. रेशमी कापड हातात तुझ्या, करू नको बारदान. त्याच करू नको बारदान. आई बापाच्या पायावर डोकं. बाकी जगाशी रारोख ठोक. अगदीच नाही असं पण नाही, साथीला शिल्लक चांगली लोक. सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हायर. तुला उचलून घेणार हायर. दुनिया डोक्यावर घेणार हायर. तुला उचलून घेणार. शुभेच्छा, काळजी आणि धन्यवाद.